यस हॅलो फ्रेंड्स पिरियडिक टेबल टॉपिक बघत आहोत आपण त्याच्यामध्ये पिरियडिक ट्रेंड्स सुरू झालेत ऑफकोर्स नेहमीसारखं प्रिवियस लेक्चर्स यातले तुम्ही बघितले असतील तर हे अगदी सोपं जाणार आहे आणि पहिल्यांदा एक आउटलाईन बघतो आहे आपण सध्या आणि त्यानंतर एक एम सी क्यू फॉममध्ये काही मुद्दे त्यातले बारकावे त्यातले एक्सेप्शन्स असं असा, असा हा टॉपिक वेगळ्या पद्धतीने कवर करायचा ओके तर ते जी पहिल्यांदा एक ब्रॉड आउटलाईन बघतो आहे ती कवर केलेली असली पाहिजे याच्या आधीची काही लेक्चर्स आणि आत्ताचं अजून एक दोन लेक्चर्स वगैरे दोन तीन आणि मग एम सी क्यूच्या फॉममध्ये यातले एक छान क्वेश्चन ते टॉपिक सी क्यू म्हणून पण आणि टॉपिक म्हणून पण उपयोगाला पडतील ओके okay. जसं आता सध्या आपण आपण ॲटॉमिक साईज लेफ्ट टू राईट इन अ पिरियड अँड टॉप टू वॉटम इन अ ग्रुप बघितलं आणि त्याच्यावरून मेटेरिक प्रॉपर्टी सांगितली जसं आयोनायझेशन एनथाल्पी आयोनायझेशन एनथाल्पीला टर्मिनॉलॉजीला पूर्वी आम्ही आम आम्ही स्टुडंट असताना आयोनायझेशन पोटेन्शियल म्हणायचो आयनायझेशन पोटेन्शियल आय पी त्यामुळं कुठं काही जुने क्वेश्चन्स वगैरे कुठले असतील तर आय पी म्हटलं असेल म्हणजेच ता, आय ई आयोनेशन इन तर त्याची डेफिनेशन पहिल्यांदा क्लिअर पाहिजे तर ती काय आहे बघा तसं पहिल्यांदा एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो कुठलाही समजा मॅग्नेशियम असेल सोडियम असेल क्लोरीन असेल कुठलाही एलमेंट असेल इवन इनर्ट गॅस पण तर एक एक्झाम्पल दाखवतो म्हणजे लिहितो पहिल्यांदा एम जी वन इलेक्ट्रॉन आउटरमोस्ट शेलमधला लूजली बॉन्ड मोस्ट शेवटचा इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन भरताना तो शेवटचा भरलेला असेल लूजली बाँड लूज ओके लूजली बाउंडेड इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन इन द आउटरमोस्ट शेल बॅलन्स शेल तो एक एक इलेक्ट्रॉन काढलास तर म्हणजे आता मॅग्नेशियमची टेंडन्सी दोन इलेक्ट्रॉन द्यायची ते ठीक आहे पण ई आणि त्यातलं आयई म्हणताना आपल्याला ते फर्स्ट आयई असं अपेक्षित आहे सेकंड आई तो का बहुया तो अस एक एक्जाम्पल घट साबू है तो मिनिम अमाउंट ऑफ एनर्जी मिनिमम जास्त दिल हो मिनिम अमाउंट ऑफ एनर्जी दैट शुड बी अगर इलेक्ट्रॉन काड़ाएं मैं ना मिनिमम अमाउंट ऑफ एनर्जी दैट शुड बी सप्लाइड दैट शुड बी सप्लाइड टू एन बु एन आइसोलेटेड गैशियस एटम बो आइसोलेटेड सेपरेट पाजे एनकंबाइंड पाजे मी एक्झाम्पल म्हणून मॅग्नेशियम घेतलं कोणी असेल सोडियम असेल ओके क्लोरीन एलिमेंटल फॉर्ममध्ये आयसोलेटेड पाहिजे कंबाईंड कंपाऊंड फॉर्ममध्ये नको एम जी सी एल टू किंवा एन ए बी आरमधलं सोडियम असं नाही आयसोलेटेड आणि कंडिशन्स बाकीच्या कॉमन पाहिजेत ना तुलना करताना म्हणून आयसोलेटेड गॅशियस ॲटम अनकंबाईनड गॅशियस ॲटम त्याच्यासाठी टू रिमूव्ह वन इलेक्ट्रॉन मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट शूड बी सप्लाईड टू अॅन आयसोलेटेड गॅशियस ॲटम टू रिमूव रिमूव लास्ट इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन भरण्याच्या हिशोबाने मी माझ्या एक्सप्लेनेशनच्या भाषेमध्ये बोलतो आहे नोट्समध्ये मग ते लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन असं असणार ते पण बरोबर आहे म्हणजे लिहिताना तेच लिहायचं लास्ट इलेक्ट्रॉन ओके किंवा वॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये वॅलन्स इलेक्ट्रॉनमध्ये पण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनप्रमाणे भरलेला शेवटचा लास्ट इलेक्ट्रॉन इन द शेल Valence shell, outermost shell, minimum amount of energy that should, be sub, that should be supplied to an isolated gaseous atom to remove the last electron, loosely bonded electron in the valence shell is called as its ionization enthalpy, IE. IE. मग प्रत्येक एलिमेंटची काहीतरी आय ई व्हॅल्यू असते मग आपल्याला सहज कळतं की मेटल्स लेफ्ट साईडला जे आहेत अल्कली मेटल्स अल्कलाइन अर्थ मेटल्स किंवा मधले डी ब्लॉक वगैरे ते मेटल्स आहे त्याचा अर्थच त्यांची टेंडन्सी टू गेट कन्वर्टर इन टू कॅशन्स जास्त आहे याचा अर्थ त्यांचे लुजली बॉन्ड इलेक्ट्रॉन शेवटचा इलेक्ट्रॉन बॅलन्स इलेक्ट्रॉन रिमोल इझी आहे आणि याचा अर्थ मेटल्स जे असतील मेटल्स त्यांचे ई आय ई शुड बी लो नॉन मेटल जे असतील फॉर एक्झाम्पल क्लोरिन एलिमेंटल गॅशियस फॉर्ममध्ये असताना त्याचा एक इलेक्ट्रॉन जर काढायचा असेल म्हणजे असा सेपरेट फ्री सी एल प्लस असतो असत नाही ते ठीक आहे पण एक इलेक्ट्रॉन काढायचंच म्हटलं मी एक्सपेरिमेंट करायचं म्हटलं तर तसं लॅबोरेटरीमध्ये वगैरे आपण करू शकतो आणि नंतर हे तिर्या पण व्हॅल्यूज काढतो आपण ओके okay? तर नॉन मेटल असेल तर ई नॉन मेटल ई व्हॅल्यू इज इज व्हेरी हाय व्हेरी हाय हे पहिला आता एखाद्याचा एक इलेक्ट्रॉन काढला आहे जसं की समजा जीचं एक इलेक्ट्रॉन काढलेला आहे ओके आणि असं असताना त्याचा आणखी एक इलेक्ट्रॉन काढायचा आहे तर काय होणार बरं द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह वन इलेक्ट्रॉन फ्रॉम मोनोव्हॅलंट कॅशन हा मोनोव्हॅलंट कॅशन आहे ना समजून घ्यायची भाषा ही आणि मग त्याप्रमाणे नोट्स वाचताना आपल्याला ते जमणार हेच असतं जरा नोट्सची एक पुस्तकाची एक भाषा असते तीच आहे तिशी इथं परत रिपीट करायची स्लो मोशनमध्ये असं नाही शिकणं शिकवणं त्याला म्हणत नाही मोनोव्हॅलेंट कॅशन म्हणजे ऑलरेडी त्याचं एक इलेक्ट्रॉन काढला असं असताना आणखी एक काढायचं असेल तर त्यावेळेला जी अमाऊंट ऑफ एनर्जी लागेल अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह वन इलेक्ट्रॉन फ्रॉम अ मोनोव्हॅलेंट कॅशन दॅट इज कॉल्ड ॲज सेकंड आयई म्हणजे ई टू म्हणतात त्याला म्हणजे नॉर्मली आपण आय ई म्हणतो तो आय ई वनच असतो ओके सेकंड आयई आय नेशन इन टू असं म्हणतात त्याला तर हा एक पहिल्यांदा ई म्हणजे काय ते आपल्याला क्लिअर पाहिजे आता पिरॉडिक टेबलमध्ये आपण ट्रेंड्स बघतोय मग मग ट्रेन बघताना आपल्याला ठरलेलं आहे की बाबा पिरॉडिक टेबलमध्ये टॉप टू बॉटम टॉप टू बॉटम इन अ ग्रुप नाही का असं बघत असतो आणि लेफ्ट टू राईट नाही का Right लेफ्ट टू राईट इन अ पिरियड काय ट्रेंड असेल आय ईचं मग आता आपण आय ई म्हणजे नॉर्मली आय ई वनवर भरत देतो पण आय ई टू आय ई थ्री माहीत पाहिजे तो ट्रेंड बघणार आणि आता साहजिक आहे की आय ई टू शुड बी ग्रेटर दॅन आय ई वन त्या 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 इलेमेंटचं त्याचं कारण का एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर तो आता समजा मॅग्नेशियमचं एक्झाम्पल घ्या ना की ट्वेल्व प्रोटॉन्स आणि बाहेर ट्वेल्व इलेक्ट्रॉन्स नाही का ट्वेल्व इलेक्ट्रॉन्स एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर काय होतं प्रोटॉन्स ट्वेल्व पण इलेक्ट्रॉन्स इलेवन राहतात असं असताना एक इलेक्ट्रॉन काढायचा पॉझिटिव्ह चार्ज असताना एक इलेक्ट्रॉन काढायचा दॅट विल बी डिफिकल्ट त्यामुळं ई टू आयोनेशन इन्थालपी टू सेकंड ई हे कधी पण हायर असणार थर्ड आय ई मग मग तो तसं करता येईल मग अजून अजून थर्ड आय असं म्हणजे ज्यांचं आपण बॅलन्स शीटमधलं काढू शकतो तिथं बरं का जसं मॅग्नेशियमला ई वन आणखी ई टू असे दोन्ही असू शकतात तर आय ई टू विल बी ग्रेटर दॅन ई वन कारण प्लस वन चार्ज असताना त्याचा तो एलेव इलेक्ट्रॉन काढायचा आहे त्यावेळेला तो शेवटचा तर ता विल रिक्वायर मोर एनर्जी तर हा एक पार्ट आहे आणि आता आपण थोडं ट्रेंडबद्दल चर्चा करणार टॉप टू बॉटम इन अ ग्रुप मग एक्झाम्पल म्हणून एखादा ग्रुप कुठला तर घेऊ लेफ्ट टू राईट इन अ पीरियड आय ईचा काय ट्रेंड आहे त्यात काही बारकावे वेळेत काय एक्सेप्शन आहेत मी सांगितले ते आपण पहिला ब्रॉडली सगळ्या प्रॉपर्टीची चर्चा एक दोन लेक्चरमध्ये कम्प्लीट झाल्यानंतर ते सगळं आपण बघणार तर ट्रेंडचा पार्ट छोटासा कम्प्लीट करण्यासाठी हे मी काढून टाकतो आणि एक्सप्लेन करतो येस आयोनायझेशन इन किंवा आयोनायजेशन पोटेन्शियल असं आपण बघतो आहे आणि मी सांगतो आहे की मुद्दा मी ते लिहितो एक जनरल ट्रेंड बघूया आणि मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो की जसं आपण हे एक दोन लेक्चर झाल्यानंतर एम सी क्यूजच्या निमित्ताने मग त्यातले काही वेगळ्या वेगळ्या गोष्टीमुळं जसं की इनट पेअर इफेक्ट एक फॅक्टर आहे शिल्डिंग इफेक्ट एक फॅक्टर आहे असे फॅक्टर असतात एस इलेक्ट्रॉन्स शेवटचा इलेक्ट्रॉन एसमध्ये आहे का पीमध्ये आहे स्पेरिकल डंबेल त्यामध्ये त्यामुळं काही एक्सेप्शन असतात तर ते आत्ता सध्याच्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये आपण बघत नाही आपण जनरल ट्रेंड बघतो तर आयोनेशन इन म्हणजे काय आपण बघितलं मिनिमम अमाऊंट ऑफ एनर्जी दॅट शुड बी सप्लाईड टू अन आयसोलेटेड गॅशियस ॲटम आत्ताच बोललो मी टू रिमूव्ह दी लास्ट इलेक्ट्रॉन बॅलन्स इलेक्ट्रॉन लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन ओके मग टॉप टू बॉटम इन ग्रुप म्हणून एक्झाम्पल म्हणून एक ग्रुप घेतला हा असेल आणि कुठला घ्या हॅलोजन मला घ्या आपल्या ओळखीचे कुठले तरी घ्यायचे शक्यतो तर टॉप टू बॉटम इन ग्रुप

नाही का थ्री एलेवन नाईन्टीन मग एटीन एटीन मग थर्टी टू असं ते वाढतात ॲटॉमिक नंबर वाढतो तसा ॲटॉमिक नंबर इन्क्रीस ॲटॉमिक नंबर इनक्रिजेस मग ॲटॉमिक नंबर वाढतो तसा न्यूक्लिअर चार्ज पण वाढतो नाही का न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस हे जरी असलं तर इच टाईम न्यू शेल इज ॲडेड ते वाढणाऱ्या शेलचा इफेक्ट मोठा आहे त्यामुळं काय होतं इफेक्टिव इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लिअर चार्ज कारण शेल वाढणार त्याचा इफेक्ट जास्त आहे म्हणजे इथं इलेव्हन प्रोटॉन्स आहेत इथं नाईन्टीन प्रोटॉन्स आहेत पण इलेव्हन प्रोटॉन्सला एन इक्वल टू थ्री आहे आणि नाईन्टीन प्रोटॉम्ससाठी एनिक्वल टू फोर आहेत एनिक्वल टू फोर त्यामुळे विभागले गेले नाईन्टीन असलं तरी जास्त एरियावरती विभागले गेले पोलीस एक्झाम्पल दिलं होतं बघा एका जिल्ह्यात हजार पोलीस आहेत दुसऱ्या जिल्ह्यामध्ये दोन हजार पोलीस आहेत पण तो दोन हजार पोलिसवाला जिल्हा या हजारपेक्षा चौपट आहे लोकसंख्या पण चौपट आहे एरिया पण चौपट आहे तर ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन तसं बघायला पाहिजे पर स्क्वेअर किलोमीटर पर थाउजंड पर पीपल नाही का सिटिझन्स तसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज जसं खाली जाऊ तसं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस डिक्रीजेस आणि त्यामुळं रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन टॉप टू बॉटम इन ग्रुप चाललंय बरं का रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन बिकम्स इझी बिकम्स इझी म्हणजेच आयोनायझेशन एनथाल्पी किंवा आमच्या जुन्या भाषेत आय पी आयोनायझेशन पोटेन्शियल डिक्रीजेस आणि आम्हाला माहिती आहे ॲटॉमिक साईज ॲटॉमिक साईज टॉप टू बॉटम इन ग्रुप चाललं आहे आपलं ॲटॉमिक साईज इनक्रीझेस हे सगळं असल्यामुळं आणि ॲटॉमिक साईज इन्क्रीज होतो त्यामुळे ऑफ इलेक्ट्रॉन बिकम्स इझी म्हणजेच आयोनायझेशन एनथाल्पी डिक्रीजेस असं टॉप टू बॉटम इन ग्रुप आहे तसं लेफ्ट टू राईट इन अ पिरियड आता हे बघा यात काही स्पेसिफिक त्या त्या पिरियडमध्ये एक्सेप्शन असतात मी सांगतो आहे थोडंसं सा बोलूया आणि त्याचं त्याचं डिटेलिंग पुढं पुढं येणारच आहे पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये जनरल काय ट्रेंड आहे एक्सपेक्टेड काय आहे जनरल म्हणजे नॉर्मली काय असतो त्या अर्थाने एक्सपेक्टेड एक्सपेक्टेड काय आहे तर लेफ्ट टू राईट लेफ्ट टू राईट In a period, इन अ पिरियड हे ग्रुप झाला आता नाही का पण तसं एक्झाम्पल घेतला हा आणि कुठला एक्झाम्पल घेतला असतं क्लोरीन रोमिन आयोडीन ओके तेच लागू आहे तसं लेफ्ट टू राईट ले इन अ पिरियड कुठल्या पिरियडमध्ये अभ्यास करताना लेफ्ट टू राईट जायचं ठरलेलं आहे इन अ पिरियड न्यूक्लिअर चार्ज एके वाढतो इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन ते ठीक आहे टॉप टू बॉटमला न्यूक्लिअर चार्ज दो दो वाढतो म्हणजे दो दो म्हणजे भरपूर वाढतो नाही का थ्री इलेवन नाईन्टीन पण शेल नंबर वाढल्यामुळं ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन कमी होते ते चर्चा पुन्हा झाली लेफ्ट टू राईट इन अ पिरियड न्यूक्लिअर चार्ज न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस बघा हे ऐकायचं ऐकताना थोडंसं लिहितं न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीजेस ओके न्यूक्लिअर चार्ज वाढवायचे ठीक आहे बट नो न्यू शेल्स त्या त्या पिरियडमध्ये म्हणजे सोडियम पासून जर तो पिरियड घेतला थर्ड तर एनिकोल टू थ्री हा आउटरमोस्ट शेल आहे त्याचा सोडियम मॅग्निशियम हा एनिकोल टू थ्री हा आउटरमोस्ट शेल आहे पोटॅशियमचा घेतला तर एनिक्वल टू फोर आउटरमोस्ट शेल आहे ओके नो no न्यू शेल्स शेल्स आर ॲडेड त्यामुळे काय होतं इथं त्यामुळे इथं काय होतं इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज इन्क्रीज आहेस लेफ्ट टू राईट इन अ पिरियड ॲव्हरेज न्यूक्लिअर अट्रॅक्शन इन्क्रीज होतो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज होतो इन्क्रीजेस त्यामुळे सोडियमच्या तुलनेत मॅग्नेशियम मॅग्नेशियमच्या तुलनेत अल्युमिया अल्युनियमच्या तुलनेत सिलिकॉन सिलिकॉनच्या तुलनेत फसपरत असं जनरल ट्रेंड त्यात कुठल्या ना कुठल्या कारणामुळे काय एक्सेप्शन आहेत ते बघतोच आहे आपण पहिला जनरल ट्रेंड कम्प्लीट करूया पुन्हा सांगतो आहे इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज इनक्रीजेस आणि त्यामुळे त्याचा परिणाम काय झालेला आहे आम्ही ऍटॉमिक साईजच्या वेळेला बघितलेलं आहे ॲटॉमिक साईज ऍटॉमिक साईज डिक्रीजेस आता ॲटॉमिक साईज डिक्रीज झालं तर रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन डिफिकल्ट होणार आणि त्यामुळं रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन डिफिकल्ट होणार म्हणजे एनर्जी तिथं लागणारी टू रिमूव्ह द इलेक्ट्रॉन ती जास्त असणार म्हणजेच ई व्हॅल्यू आय ई व्हॅल्यू इन्क्रीस आय ई व्हॅल्यू इन्क्रीस इन अ पिरियड ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट आता थोडासा उल्लेख करून हा पॉईंट थांबवतो कारण मी सांगितलं पुन्हा पुन्हा त्यातले एक्सेप्शन्स आणि इतर काही ट्रिकी आणि इंटरेस्टिंग गोष्टी आहेत त्या पुढच्या लेक्चर्समध्ये आपण बघणार आहोत जसं की मॅग्नेशियममध्ये शेवटचं इलेक्ट्रॉन एसमध्ये आहे थ्री एस टू आता हे पटकन कळलं पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर कमांड पाहिजे थ्री एस टू म्हटलं की पटकन कळलं पाहिजे की मी काय बोलतो आहे अरे बाबा ट्वेल्व ॲटॉमिक नंबर वन एस टू टू एस टू टू पी सिक्स थ्री एस टू मग थ्री एसमधला शेवटचं इलेक्ट्रॉन काढले आणि याचा िअस टू त्रिपी एक्स वन मग त्रिपी पी डंबेल शेप त्या तुलनेमध्ये एस ऑर बायडल म्हणजे स्पेरिकल स्पेरिकल म्हणजे क्लोजर टू द न्यूक्लियस तर जनरल ट्रेंड असा आहे लेफ्ट टू राईट त्या त्या पिरियडमध्ये गेलो सोडियमच्या तुलनेत मॅग्निशियम मॅग्निशियमच्या तुलनेत अल्युमिनियम अल्युनियम सिलिकॉन तर ह्या सगळ्या कारणामुळे अटॉमिक साईज डिक्रीजेस अॅटॉमिक साईज डिक्रीज होतो म्हणजे रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन डिफिकल्ट आणि म्हणजेच आय व्हॅल्यू इन्क्रीजेस हे जनरल ट्रेंड आहे ते बरोबर आहे पण त्यात काही जे एक्सेप्शन असतात त्याची फक्त झलक सांगतो की मॅग्नेशियम मध्ये शेवटचा इलेक्ट्रॉन बारावा इलेक्ट्रॉन आहे तर एसमध्ये आणि अल्युमिनियम मधला शेवटचा इलेक्ट्रॉन तेरावा थ्रिपी मध्ये एनिकुल टू थ्री पण आहे एस हा स्पेरिकल असतो एस ऑर बायटल स्पेरिकल असतो आणि त्यामुळे स्पेरिकल असेल तर मग मोर क्लोजर टू द न्यूक्लिअस आणि आपण डंबेलची तुलना करतोय पीची तुलना करतोय बरं का मोर क्लोजर टू द न्यूक्लियस आणि त्यामुळे मग त्यामुळे मग रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम एस इज मोर डिफिकल्ट थोडा फरक असल्यामुळं कुठलाही पिरियड आणि तो वरच्या खालच्या ग्रुपमधला असं नाही त्या त्या पिरियडमध्ये आहे आणि त्याच्यामुळं काय होतं की आय ई व्हॅल्यू जो जनरल ट्रेंड आहे लेफ्ट टू राईट इन्क्रीजेस हे जनरली फॉलो होतात पण इथे एक्सेप्शन सांगितलं म्हणजे असे काही बारकावे आपण जे मी सांगतोय ना की पुढे पुढं बघणार आहोत की आय ई व्हॅल्यू ऑफ ॲल्युमिनियम Left to right ही लेफ्ट टू राईट खरं म्हणजे काय अपेक्षित होतं ॲटॉमिक साईज डिक्रीज होतो जे सगळं बघितलं त्यामुळे आय ई इनक्रीज व्हायला पाहिजे ती जनरली फॉलो होते काही एक्सेप्शन असतं त्यातलं एक छोटं पटकन सांगण्यासारखं त्या ॲल्युमिनियमची इट शूड बी हाय बट ॲक्च्युली ऑफ मॅग्नेशियम इट इज हाय आणि म्हणजेच मग आय ई ई म्हणजे ई वन बरं का फर्स्ट इलेक्ट्रॉन आय ई व्हॅल्यू ऑफ मॅग्नेशियम असं का बरं नॉर्मल ट्रेंड जनरल अभ्यासाप्रमाणे लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज कमी होतो इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज वाढतो त्यामुळे रिमूव्ह ऑफ इलेक्ट्रॉन डिफिकल्ट त्यामुळे याच्यापेक्षा याचा ई जास्त पाहिजे याच्यापेक्षा याचा जास्त पाहिजे पाहिजे शूड बी शूड बी पाहिजे हे सगळं बरोबर आहे इन जनरली इट इट इज फॉलोड पण याचा शेवटचा इलेक्ट्रॉन एसमध्ये आहे आणि याचा शेवटचा इलेक्ट्रॉन पीमध्ये आहे आणि बाकी गोष्टी सगळ्या फरक थोडा आहे त्यामुळं एसवाला इलेक्ट्रॉन टू रिमूव इट इज व्हेरी डिफिकल्ट बिकॉज एस एस ऑर्बायटल म्हणजे एस अबशिल हाच ऑर इट इज पेरिकल मोर क्लोजर टू द न्यूक्लियस पीच्या तुलनेत त्यामुळे ई व्हॅल्यू ऑफ मॅग्नेशियम इज मोर तेव्हा जनरल ट्रेनर हा एक्सेप्शन आहे ॲटॉमिक साईजला इथं एक्सेप्शन आहे ॲक्च्युली तो पण आत्ता सांगत होतो ॲटॉमिक साईज जनरल ट्रेनर आपण बघितला लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीजेस टॉप टू बॉटम इनक्रीजेस इथं इनर्ट आता इथं फक्त तोंडी तो फटकन बोलून गेलं तर बस होईल पुढं चर्चेत येणारच आहे हा ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळं ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळं न्यूक्लियस मोर क्लोजड होतो न्यूक्लियस ॲटॉमिक साईजमध्ये जो लेफ्ट टू राईट ॲटॉमिक साईज डिक्रीज म्हणजे त्या त्या पिरियडमध्ये हा शेवटी पाहिजे होता हा ॲक्च्युली आणि हा इकडं आहे तर असं काही एक्सेप्शन असतात ते आपण चर्चा करू मी फक्त आता उजरचा उल्लेख केला तर इन जनरल पहिल्यांदा आपण लेफ्ट टू राईट इन अ पिरियड टॉप टू बॉटम इन अ ग्रुप ॲटॉमिक साईजचा अंदाज घेतला त्याच्यावरून वेगळ्या वेगळ्या प्रॉपर्टीज त्यानिमित्ताने प्रॉपर्टीची ओळख करून घेतली आणि जनरल पहिल्यांदा ट्रेंड काय आहे तो समजून घ्यायचा तसंच ह्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिगेटिव्हिटी इलेक्ट्रॉन ॲफिनिटी ह्या प्रॉपर्टीज महत्त्वाच्या त्या बघायच्या आणि एखादी प्रॉपर्टी आणि त्यानंतर मग असे काही छान क्वेश्चन्स बघणार की त्यामधून ह्या सगळ्या प्रॉपर्टीज आणि आत्ता जे उझरतं उल्लेख केला त्या सगळ्या एक्सेप्शन्स त्याचा तुम्हाला अंदाज येईल आणि एकदम इंटरेस्ट वाढेल तुम्हाला या टॉपिकमध्ये आणि या टॉपिकमध्ये या टॉपिक पुरतच नाही एम सी क्यूज येतातच त्याचा इतर वेगवेगळ्या टॉपिकला फार फायदा होतो जसं बारावीमधले डी ब्लॉक एफ ब्लॉक हा हा टॉपिक आहे किंवा पी ब्लॉक वगैरे बाकीचे त्यातले जे काही एमसी uh, कूज असतात त्याला या टॉपिकच्या निमित्ताने आपण जे शिकतो ते फार uh, उपयोगाचं पडतं